नमस्कार, मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स। गुरुराज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्र हो, जर का तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाजूला जे काही बेल आयकॉन दिसते त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी त्वरित मिळेल। ठीक आहे मित्रो, तर आजचा व्हिडिओ हा आपला वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे पुस्तपालन आणि लेखाकर्म। पुस्तपालन लेखाकर्म या विषयामध्ये आपण गेल्या काही व्हिडिओपासून प्रकरण क्रमांक 4 सुरुवात केलेली आहे। हा आपला व्हिडिओ क्रमांक 3 आहे। तर 2 व्हिडिओ आपण या प्रकरणाचे अपलोड केलेले आहेत आणि या प्रकरणाचं नाव आहे भागीदारीची पुनर्रचना आणि त्यामध्ये आहेत भागीदाराची निवृत्ती, रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक आपण याच्यामध्ये शिकत आहोत। तर आजच्या या जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय बघायला मिळणार, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ख्यातीची हाताळणी कशी केली जाते, त्याला ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणतात, तर ते कशा पद्धतीनं त्याला हँडल केलं जाते, त्याच्या नोंदी काय होतात, ख्यातीच्या बाबतीतली जे काही पूर्ण कन्सेप्ट आहे या निवृत्ती या चॅप्टरमध्ये, तर ते आपण आज बघणार आहोत। ठीक आहे, तर परत एकदा तुम्हाला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईकसुद्धा करा। तुमच्या मित्रांपर्यंत, तुमचे जे काही कॉलेजचे ग्रुप्स आहे, जे काही तुमचे जे काही व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्टमध्ये असणारे सगळे काही 12वीचे विद्यार्थी आहे त्यांना नक्की शेअर करा। ठीक आहे मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर बघा, ख्यातीची हाताळणी आपल्याला पाहायचं आहे, पण सर आम्हाला ख्याती म्हणजे काही माहिती नाही। तर मी तसा ऑलरेडी व्हिडिओ एक टाकलेला आहे, पण तरीसुद्धा अगदी 2 मिनिटात आपण त्या व्हिडिओचं याच्यामध्ये थोडंसं बघणार आहोत की ख्याती म्हणजे काय असते। बघा, प्रश्न तुम्हाला जसा पडलेला आहेत ना मित्रो की ख्याती म्हणजे काय, तर बघा व्हॉट इज गुडविल प्रश्न यालासुद्धा पडला आपल्या मित्राला। आपण याला व्यवस्थित पाहू की ख्याती म्हणजे काय, बिलकुल काही मिनटामध्ये याची आपण मिनिंग समजून घेऊ, याचं कन्सेप्ट समजून घेऊ। बघा, चांगलं नाव म्हणजे ख्याती होऊ शकते। चांगलं नाव, चांगल्या सदीच्या नावलौकिक आणि व्यवसायाची जे काही कीर्ती आहे त्या सर्वाला आपण काय म्हणतो, ख्याती म्हणतो। तुमच्यासमोर असे काही व्यवसाय असेल, तुमच्यासमोर असे काही दुकानं येणार की आपण जर म्हटलं की अमक्या अमक्या सिटीमध्ये, जसं आपण एक विचार केला की नागपूर या सिटीमध्ये सगळ्यात फेमस काय, तर तुम्हाला काही दुकानं म्हणजे जसं आपण दुकानं म्हणा किंवा ऑरेंज वगैरे म्हणतो, एखादी ऑरेंज फेमस आहे किंवा एखाद्या दुकानाचं नाव घेतो की नाही बाबा नागपुरामध्ये एखादी विशिष्ट दुकान खूप फेमस आहे, जिथं गेलंच पाहिजे आणि तिथून काही ना काही घेतलंच पाहिजे, तर हे आपण कसं काय घेतो, का बरं घेतो, कारण आपल्याला माहीत आहे की त्या व्यक्तीची, त्या दुकानाची म्हणा की काही म्हणा एखाद्याची काय असते, ते नावलौकिक असते, ख्याती असते। ठीक आहे, कुठल्याही सिटीसाठी कोणती ना कोणती गोष्ट एखाद्या व्यक्तीची फेमस असते, कशामुळे, त्याच्या त्या ख्यातीमुळे असते। ठीक आहे, तर असो तुम्हाला थोडंसं 4 कन्सेप्ट म्हणजे 4 जे पॉईंट होते ते थोडेसे लक्षात आले असेल। आणखी समोर जाग बघून घ्या, त्याची व्याख्या बघा। एकसारख्या वस्तू आणि सेवा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 2 भागीदारी संस्थांपैकी, लक्षात घ्या, आपण ही व्याख्या अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेली आहे, याच्यात तुम्हाला ख्यातीचं मिनिंग कळलं पाहिजे म्हणून आपण याला रिपीट करत आहोत। बघा, एकसारख्याच वस्तू आणि सेवा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 2 भागीदारी संस्थांपैकी, 2 संस्था आहे आणि त्यांचा व्यवसाय एकसारखाच आहे, त्याच्यापैकी एक भागीदारी संस्था दुसऱ्या भागीदारी संस्थेच्या तुलनेमध्ये जर अधिक नफा मिळवत असेल, काय मिळत असेल, अधिक नफा मिळवत असेल, तर हे जे अतिरिक्त नफा मिळण्याची क्षमता आहे त्याला आपल्याला ख्याती म्हणायचं आहे। सिंपल कन्सेप्ट आहे, 2 संस्था आहे, दोघंही काम एकच करून राहिले, काम एकच करत जरी असेल तरी एक मात्र कुठली नाही कुठली संस्था जास्तचा पैसा कमावते, जास्तचा नफा घेते, याचं कारण त्याची ख्याती असते। ठीक आहे मित्रो, तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल। त्यानंतर अगदी सिंपल बघा, अतिरिक्त नफा कमविण्याची क्षमता म्हणजे काय असते, ख्याती असते। ओके, तर ही तुम्हाला ख्यातीची थोडीशी कन्सेप्ट मी सांगण्याचा प्रयत्न केला। तर आता आपण मेन पॉईंट जो आहे आपल्या या व्हिडिओशी संबंधित आहे तो म्हणजे ख्यातीला या निवृत्तीच्या प्रकरणामध्ये, भागीदाराच्या निवृत्तीच्या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारे नोंदविल्या जाते, कसं काय त्याचं म्हणजे हँडल केली जाते, तर ते आपल्याला बघायचं आहे। बघा, काही पॉईंट तुमच्यासमोर मी निवडून आणलेले आहे। बघा की पहिला पॉईंट काय म्हणते, बघा, पूर्ण मूल्याने ख्याती निर्माण करून व्यवसायात ठेवणे। ठीक आहे, आता ह्या पॉईंटच्या जायच्या अगोदर प्रवेशामधलं थोडंसं तुम्ही आठवा, प्रवेशामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं होतं, म्हणजे भागीदाराचा जो प्रवेश हे प्रकरण होतं आपण त्याच्यामध्ये सुद्धा ख्यातीची काही ना काही ट्रीटमेंट करत होतो। कशी करत होतो, कोणी नाही कोणी व्यक्ती जो प्रवेश घेत होता, नवीन व्यक्ती, तो काय करत होता, ख्यातीची रक्कम आणत होता, आणल्यानंतर आपण त्या रकमेला मस्तपैकी वाटून देत होतो, वाटून दिल्यानंतर त्या रकमेला कधी कधी आपल्याला म्हणजे अपलेखित करायला सांगत होतं, कधी कधी त्या रक्कम जे काही ख्यातीची असते त्याला काढून सुद्धा द्यायला सांगत होतो, अशा वेगवेगळ्या कंडिशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळाल्या। अगदी तशाच कंडिशन, तशा म्हणण्यापेक्षा या चॅप्टरशी संबंधित, निवृत्तीशी संबंधित असणाऱ्या काही कंडिशन तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल। तर आपण त्याला जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर हा सुद्धा चॅप्टर तुम्हाला काय होऊन जाईल, मस्त इझी होऊन जाईल। ठीक आहे, ओके, तर मग सुरू करूया आपल्या ज्या काही पॉईंट आहेत त्याला। तर बघा, पूर्ण मूल्याने ख्याती निर्माण करून व्यवसायात ठेवणे,
ठीक आहे, तर ख्यातीचं निर्माण करायचं आहे आपल्याला आणि तिला काय करायचं आहे, सॉरी तिला काय करायचं आहे, व्यवसायात ठेवायचं आहे. मग त्याची नोंद लक्षात घ्या, ख्याती खाते नावे. काय होईल? ख्याती खाते नावे. आणि जे काही सर्व भागीदार आहे, इथं शब्द लक्षात घे, जा सर्व. सर्व का आलं? अगोदर तिकडल्या प्रकरणामध्ये जुने भागीदार हा शब्द येत होता, इथे सर्व का आलेला आहे? कारण काय आहेत, कंडिशन समजून घ्या. भागीदार होते, इकडे बाजूला मी तुम्हाला एक थोडीशी डायग्राम काढून दाखवतो, बघा. एकूण तीन भागीदार होते, एक, दुसरा आणि तिसरा. तीन भागीदारा मिळून काय केलं की ख्यातीला त्यांनी काय केलं, निर्माण केलं. आता इमॅजिन करा की हा जो व्यक्ती आहे थर्ड नंबरचा, हा संस्थेला सोडून जाण्याच्या मार्गात आहे. पण हा जरी सोडून चालला तरी या व्यक्तीनं बिचाऱ्यानं मदत केली ना ख्यातीला तयार करण्यासाठी. केली का नाही केली? हो सर, ऑब्व्हियसली केली. कारण ख्यातीला तयार करण्यासाठी, संस्थेला चालवण्यासाठी हा तिसरा व्यक्ती सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता. आज तो सोडून चालला, मग आज तो सोडून चालल्यानंतर आपल्याला सोडून जायच्या वेळेसला त्याला जे काही ख्याती तयार केली होती त्याचा विचार नाही करू का आपण? म्हणून इथे शब्द कोणता आलेला आहे? सर्व भागीदार. ठीक आहे, तर मग आपल्याला नोंद काय लक्षात घ्यायची आहे की ख्याती खाते नावे. कधी करतो आपण ही नोंद? जेव्हा आपल्याला ख्याती निर्माण करायची आहे. एक प्रकारचं ख्यातीचं खातं उघडत आहो असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, तर ख्याती खाते नावे आणि सर्व भागीदाराचं जे काही भांडवल आहे ते जमा होऊन जाईल. टीप करेल बघा, पुनर्मूल्यांकन जे काही ख्याती आहे तर जुन्या प्रमाणात सर्व भागीदारांना वाटून दिल्याबद्दल, सर्व भागीदारांना देऊन द्यायचे आहे. एक प्रकारचं खातं आपण ख्यातीचं उघडून राहिलो आणि जे काही जुने भागीदार आहे, जे काही सर्व भागीदार आहे त्या सगळ्यांना आपण तिला काय करून राहिलो, देऊन दिलो त्या तिघही भागीदारांना. या परिस्थितीत, हे टीप तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की या परिस्थितीत संस्थेच्या नवीन ताळेबंदात पूर्ण मूल्याने संपत्ती बाजूला ख्यातीची राशी दिसेल. कधी? जेव्हा कधी आपण पूर्ण मूल्याने ख्याती काय करताव, निर्माण करताव, ख्यातीचं खातं उघडत आहो. ठीक आहे, खातं उघडत आहो ख्यातीचं, म्हणजे तुम्ही एक लक्षात असू द्या की त्याला नवीन ताळेबंदात दाखवायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही ऑब्व्हियसली, म्हणजे हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नोंद तुम्हाला लक्षात आली, खातं उघडत आहो म्हणजे ते नावे होणार आणि खातं जर बंद करतो ते जमा होत असते. ठीक आहे, तर इथं आपण त्याला उघडत आहो, ख्याती नावे आणि सर्व भागीदार जमा. त्यानंतर दुसरी कंडिशन बघा की ख्याती खाते आपल्याला निर्माण करायचं आहे, म्हणजे खातं उघडायचं आहे आणि उघडून त्याला काय करायचं आहे, निर्माण करून अपलेखित केली जात असेल. तर बघा, दोन कंडिशन आहे या दुसऱ्या पॉईंटमध्ये. खातंसुद्धा आपल्याला उघडायचं आहे आणि नंतर उघडल्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला अपलेखित म्हणजे त्याला बंदसुद्धा करायचं आहे. तर ते कसं होते? ठीक आहे, सिम्पल लॉजिक आहे याच्या मागचं, लक्षात घ्या. खातं जर ख्यातीचं उघडायचं असेल तर ख्याती खाते नावे केले जाईल आणि ख्यातीचं जर खातं बंद करायचं असेल तर ख्याती खातं जमा केलं जाईल. हे तर सगळ्याला समजायलाच पाहिजे. ओके, तर बघा आता अ पॉईंट समजून घ्या, कशाचा करतो आपण, तर ख्यातीला निर्माण करून राहिलो आपण, तर ख्याती खाते नावे, कारण त्याला आपण तयार करताव, उघडत आहो खातं. त्याच्यानंतर पुन्हा सेम वरची नोंद रिपीट होणार की सर्व भागीदारांच्या भांडवल खात्याला, कारण अगोदरची जे नोंद तुम्हाला दिसली ते शेवटी उघडण्याची होती. इथे सुद्धा आपण त्याला उघडूनच दाखवत आहोत, म्हणून ख्याती नावे सर्व भागीदाराचं भांडवल जमा. टिपमध्ये काय राहील की जुन्या प्रमाणात जे काही प्रमाण असेल तर ते जुनं प्रमाण देऊन राहते. उदाहरणामध्ये जसं एकास एक, एकास एक असं वगैरे देऊन राहते, जसं तीनास दोन, दोनास एक वगैरे वगैरे देऊन राहते आपल्याला. तर त्यांचं जे काही प्रमाण आहे तर त्या प्रमाणात काय होईल, आपल्याला वाटून द्यावे लागेल. अगोदर पण पहिल्यासाठी सुद्धा जुनं प्रमाणच वापरायचं आहे, इथे पण जुनं प्रमाण वापरायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ख्यातीला अपलेखित करायचं आहे, बंद करायचं आहे. मग आपण एक लॉजिक पकडूनच ठेवलं की बंद म्हणजे ख्यातीला जमा करा. मग सर नावे काय करू, नावे काय करू? तर नावे एक लक्षात घ्या, आता काय होऊन राहिलं की जो काही निवृत्त होणारा भागीदार आहे तो संस्थेला सोडून चालला, बरोबर आहे? हे अपलेखितचं काम शेवटी केलं जाईल. तर तो बिचारा सोडून चालला, मग जे काही चालू ठेवणारे व्यक्ती आहे व्यवसायाला जे काही चालू ठेवणारे व्यक्ती आहेत त्यांचं खातं नावे केलं जाईल. म्हणजे कसं, व्यवसाय चालू ठेवणारे जे काही भागीदार आहे त्यांचं भांडवल नावे केल्या जाईल. आणि हे तुम्हाला जे काही घ्यायचं आहे अपलेखित करताना, ते हे नवीन प्रमाणात घ्यायचं आहे. ते कोणाच्या नवीन लाभाचं जे काही प्रमाण निघेल, ते हे नवीन प्रमाणाचं कसं काढायचं, काय काढायचं, हे उदाहरणात तुम्हाला लक्षात येईल. सध्या इथे थेरॉटिकल आपला विषय चालू आहे, त्याच्यामुळे आपण सध्या इथे हे लक्षात ठेवायचं आहे की अपलेखन हे आपल्याला नवीन लाभाच्या प्रमाणात करायचं आहे. ठीक आहे, परत एकदा मी रिपीट करतो या नोंदीला, ख्यातीचं अपलेखन करणे म्हणजे काय करणे, पटकन ख्याती खाते जमा साईडला टाकून देणे. मग अपलेखन करत आहो, मग अपलेखन केल्यानंतर मग आता कोणते भागीदार राहिले, तर जे काही उरवरित भागीदार आहे व्यवसायाला चालू ठेवणारे आहेत त्यांचं खातं नावे केलं जाईल. ठीक आहे, याचा सुद्धा टिपा लक्षात घ्या, ख्याती निर्माण करून व्यवसायात असणाऱ्या भागीदारांच्या खात्याला तिला नावे टाकून काय करायचं आहे, अपलेखित. टिप तुम्ही तुमच्या मनात लिहू शकता मित्र, तुम्ही असं सुद्धा लिहू शकता की ख्याती खात्याला अपलेखित केल्याबद्दल असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, तर आता आणखी एक लक्षात घ्या, जशी तुम्ही पहिल्यासाठी टिपा लक्षात घेतला की पहिल्या याच्यामध्ये कंडिशनमध्ये की तुम्ही जेव्हा कधी ख्यातीला निर्माण करताय, फक्त निर्माणाची कंडिशन असेल तर संपत्तीला दाखवायचं असते, पण जेव्हा कधी अपलेखितचं काम असते तेव्हा मात्र तुम्हाला त्या ख्यातीला संपत्ती दाखवायचं नाही. ठीक आहे, कारण ती आता
जे काही ख्याती होती ती अपलेखित झाली, रिटर्न ऑफ करण्यात आली तिला. ठीक आहे, तर अशा ह्या दोन कंडिशन चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जे काही क्वेश्चन बनतात, प्रश्न येतात, त्याच्यामध्ये याच्यापैकी कुठलीही कंडिशन तुम्हाला देऊ शकते. ठीक आहे, चला आता काही आणखी दोन कंडिशन समजून घ्या. आणखी दोन कंडिशन बघा, तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे की केवळ निवृत्त भागीदाराच्या हिश्या इतकी ख्याती निर्माण करून व्यवसायात ठेवली जात असेल. हे जे आता तुम्हाला स्क्रीन दिसत आहे हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नसेल, याला आपण व्यवस्थित बनवलेली आहे, व्यवस्थित याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, यासुद्धा अटीवर तुमचं उदाहरण बनू शकते. ठीक आहे, म्हणून आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे या उद्देशाने मी हे स्लाइड्स तुमच्यासाठी तयार केलेली आहे. तर बघा, केवळ निवृत्त भागीदाराच्या हिश्या इतकी, इथं शब्द आला हिश्या इतकी, जो व्यक्ती आपल्या संस्थेला सोडून चालला त्याच्या हिश्या इतकी ख्याती निर्माण करून व्यवसायात ठेवली जात असेल. म्हणजे बघा, जेव्हा कधी निर्माण करून म्हणते ना, तर तेव्हा समजून घ्यायचं ख्याती खातं उघडून राहिलो आपण. काय करू राहिलो? ख्याती खातं उघडून राहिलो, म्हणून आता काय होणार? ख्याती खाते पुन्हा नावे केल्या जाईल. ठीक आहे सर, आता मस्त कन्सेप्ट क्लिअर झाली. ख्याती खातं उघडायचं म्हटलं तर आम्ही पटकन ख्यातीला नावे करून टाकीन. ओके, आता इथं आणखी कंडिशन लक्षात घ्या की व्यवसायात ठेवली जात आहे, पण हे नेमकी कोणाची होय ही ख्याती? फक्त निवृत्त भागीदार होती. अगोदरची नोंद तुम्ही इकडे बघू शकता. बघा, थोडंसं हे लिहिलेलं किचड जे काही आपण करतो ना, तर ते सगळं थोडंसं बाजूला करतो. बघा, याला आणि आता जे आपण करतो याला तुम्ही कम्पेअर करा. इथे बघा, अगोदर काय झालं होतं की ख्याती नावे सर्व भागीदार जमा झालं होतं. इथेही निर्माण चालू होतं, इथंही निर्माण करत आहो, फक्त इथं निवृत्त भागीदाराचं खातं, जे काही भांडवल खातं आहे त्याचं, ते जमा होऊन जाईल. सर, असं का झालं? तर बघा, या अगोदरच्या कंडिशनमध्ये जे काही सर्व भागीदार होते त्याचा विचार करण्यात आला होता, आणि इथे तुम्हाला त्याचा हिस्सा कोणाचा? निवृत्त भागीदाराची म्हणजे गोष्ट सुरू आहे आपलीवाली, आणि म्हणून त्याचंच खातं काय केलं जाईल? तेवढं जमा केलं जाईल. हा त्याच्यामधला फरक आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात आलं असेल ख्याती नावे आणि निवृत्त भागीदाराचं भांडवल खाते जे काय होऊन जाईल? जमा होऊन जाईल. तर आता टिप बघा, निवृत्त भागीदाराच्या हिश्यात की ख्याती त्याच्या भांडवल खात्याला जमा केल्याबद्दल, म्हणजे ते आपण काय दाखवत आहोत की त्याच्या हिश्याची जेवढी होती ख्याती तेवढी आपण त्याच्या भांडवलावर आपण काय करत आहोत? दाखवत आहोत. टिप बघा, या परिस्थितीत संस्थेच्या नवीन ताळेबंदात विस्तारित ख्याती दिसतील. विस्तारित म्हणजे जो काही नवीन भागीदार म्हणजे जो काही निवृत्त भागीदार होत आहे, तर त्याच्या हिश्यातली जे काही आपण म्हणू ख्याती होती, ते ख्याती आपल्याला त्या काय दाखवायची आहे? ताळेबंद दाखवून द्यायची आहे. ठीक आहे, कारण आत्ताच आपण अगोदर पाहिलं की ख्याती खाते तयार करणे, निर्माण करणे, म्हणजे आपल्याला ताळेबंदात त्याला काय करायचं आहे? दाखवायचं आहे. ठीक आहे, ही कंडिशन सुद्धा तुमच्या इझिली लक्षात आली असेल. त्याच्या खालची कंडिशन बघा, केवळ निवृत्त भागीदाराच्या हिश्या इतकी ख्याती निर्माण करून, बघा इथं कंडिशन काय झालं, ख्याती निर्माण करून अपलेखित केली जात असेल. काय केली जात असेल? अपलेखित केली जात असेल. तर काय, बघा, निर्माण करायचं म्हटलं तर हेच नोंद वरची पूर्ण रिपीट होऊन जाईल. आता हे जे तुम्हाला खाली नोंद दिसत आहे हे अपलेखित केल्याची दिसेल. ठीक आहे, तर कशी? तर अपलेखित करणे म्हणजे नेमकं काय करणे? पुन्हा सर ख्याती खाते काय करणे? जमा करणे. ठीक आहे, इथे थोडी मिस्टेक झालेली आहे, खात्याला पाहिजे. ठीक आहे, खाल्याला झालं ते, इट्स प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे, तर खात्याला. ओके, तर व्यवसायातील भागीदारांचं भांडवल खाते नावे आणि ख्याती खात्याला काय होऊन जाईल? तेवाला जमा होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आता याचा अर्थ काय होत आहे? निवृत्त भागीदार चालला, सोडून चालला, म्हणून आपण जे काही व्यवसायातील जे काही उर्वरित चालू ठेवणारे भागीदार त्यांचं नावे केलं आणि ख्याती खाते जमा केलं. ठीक आहे, निवृत्त भागीदाराच्या टिपा बघा, निवृत्त भागीदाराच्या ख्यातीचा हिस्सा लाभाच्या प्रमाणात अपलेखित केल्याबद्दल. म्हणजे सरळ शब्दामध्ये आपण काय करतो, इथं आणखी असं लिहू शकतो की ख्यातीला जे काही होतं, निवृत्त भागीदाराचा जो काही हिस्सा होता तितक्या प्रमाणात आपण तिला अपलेखित केल्याबद्दल. टिप बघा, या परिस्थितीत पुन्हा सेम होईल की नवीन ताळेबंदामध्ये तुमची ख्याती दिसणार नाही. ठीक आहे, तर या दोन कंडिशन अगोदरच्या कंडिशनशी संबंधितच आहे, फक्त याच्यामध्ये त्याचा हिस्सा विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे, हिस्सा विचारात घ्यायचा. सर, हिस्सा काय असते आम्हाला समजलं नाही ना. तर बघा ना, संस्थेची ख्याती समजा 500 रुपयाची जर असन, आणि आपल्याला जर सांगितलं असन की निवृत्त भागीदाराचा हिस्सा समजा 1/2 आहे. ठीक आहे, या 500 ख्यातीपैकी, तर मग आपल्याला 500 काय करायला लागेल? 1/2 काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे मग याची जे काही ख्याती आहे ते किती होऊन जाईल? 250 रुपये होऊन जाईल. बरोबर आहे, तर अशा पद्धतीने हा म्हणते त्याला हिस्सा. कोणाचा? निवृत्त भागीदाराचा. आय होप हे सुद्धा तुमचं क्लिअर झालं असेल. मग वेळ कशाला, लाईक करा मित्र, याला सबस्क्राईब सुद्धा करा. ठीक आहे, ओके, तर पुन्हा एकदा सांगत आहोत की या चॅप्टरला क्लिअर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर हे जे आता आपलं सगळं चालू आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला समोरची कंडिशन आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, ह्या ज्या दोन तुम्हाला आता नोंदी दिसत आहे ह्या अगोदरच्या प्रवेशाच्या चॅप्टरमध्ये झाल्यासारख्याच आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपण याला समजून घेऊ. बघा, यासुद्धा आपल्याला म्हणजे हे जे चॅप्टर चालू आहे आता निवृत्तीचं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रकारचा राखीव निधी, संचित निधी, नफा किंवा तोटा वगैरे सगळं तुम्हाला जुन्या ताळेबंदात पाहायला भेटल. जसं आपण अगोदर वाटणी करत होतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला इथं सुद्धा करायचं आहे.
ठीक आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, ज्याला प्रवेशाचं प्रकरण समजलं त्याला जे काही निवृत्ती आहे हे सुद्धा समजणार आहे म्हणजे आहे, ठीक आहे. म्हणून तुम्ही आमच्या अगोदरचे व्हिडिओ पटकन पाहून घ्या. तर बघा आता राखीव निधी, संचित नफा किंवा जो काही तोटा असते त्याची समायोजना जर म्हणजे आपल्याला हँडल कशी करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. बघा ताळेबंदात देयता बाजूला असलेली संचित, शब्द लक्षात घ्या, देयता बाजूला सांगितलं आपल्याला, संचिती, राखीव निधी, संचित नफा हे सगळे काय असते, जसं आपण एक भरणी घेतो त्या भरणीमध्ये आंबे टाकतो, तिखट मीठ मसाला वगैरे सगळं टाकतो आणि लोनचं तयार करतो, तसंच या संस्थेनं काय केलं असेल मस्तपैकी जो काही वर्षानुवर्ष झालेला नफा आहे त्याला बरोबर एका बाजूला कुठंतरी साठवून ठेवलं आणि त्याला दोन चार रंगाचे नावं देऊन दिले, ठीक आहे. जसं आपण लोणचं टाकताना आंब्याचं लोणचं वेगळं, निंबाचं लोणचं वेगळं, काय नाही मिरचीचं लोणचं वेगळं, तसंच आपण शेवटी टाकत आहोत लोणचं, तर सेम इथं कन्सेप्ट आहे. बघा प्रॅक्टिकल उदाहरण थोडंसं सांगत आहो, इट्स अ पार्ट ऑफ कॉमेडी, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी सगळं काही मला सांगावं लागते, ठीक आहे. तर संचिती, राखीव निधी, संचित नफा हे सगळे साठवण्यात आलेले जे काही नफ्यापासून तयार झालेले हे सगळे निधी आहे. तर हे सगळे काय म्हणते बघा, इत्यादी संबंधीच्या रकमा सर्व भागीदारांच्या भांडवल खात्याला त्यांच्या नफा विभाजनाच्या प्रमाणात जमा केल्याबद्दल. म्हणजे आपण याला काय म्हणतो सरळ शब्दामध्ये, आपण आमच्या भाषेमध्ये काय म्हणतो याला, वाटणी म्हणतो. काय म्हणतो? वाटणी. नेहमी मी विद्यार्थ्यांना सांगतो की हे जे सामान्य निधी आहे नफा विपा याची सगळी वाटणी करून द्यायची आहे. हे कोणत्या प्रमाणात केली जाते? हे जे काही तुम्हाला उदाहरणात दिलेलं प्रमाण असते जुनं त्या प्रमाणात केलं जाते. मग काय होते बघा, याच्यामुळे भागीदाराला काय होत असते? फायदा होत असते. काय होते? फायदा. आणि एक लक्षात घ्या, भागीदाराला फायदा झाला ना तर त्याचं भांडवल खातं म्हणा किंवा चालू खातं म्हणा जमा केलं जाईल. लक्षात काय ठेवायचं आहे? त्यांचं भांडवल खातं म्हणा किंवा चालू खातं जमा केलं जाईल, कारण त्याला फायदा होते. मग तुम्ही बघू शकता आता इथे सर्व भागीदारांचं भांडवल किंवा चालू खाते जमा. ओके, इथे शब्द आला सर्व भागीदार. सर्व भागीदार का बरं? कारण निवृत्त होणारा व्यक्ती सोडून चालला पण तो आतापर्यंत होता, म्हणून इथं सर्व भागीदार. म्हणजे हे जे वाटणी आहे हे सगळ्याला भेटेल. प्रवेशाच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळ्याला वाटणी नव्हती देता येत, कारण त्याच्यात नवीन व्यक्ती येत होता. इथं सगळ्याला द्यावं लागेल, कारण व्यक्ती होता तो आतापर्यंत होता, आता तो आता सोडून चालला संस्थेला, ठीक आहे. म्हणून त्याला आतापर्यंत जेवढे काही त्याचं कष्ट, त्यानं मेहनत घेतली असेल त्याचं सगळं फळ त्याला आपल्याला द्यावं लागेल. मग आता वाटणी कोणा कोणा गोष्टीची करायची, ते सगळे नावे केल्या जाईल. सामान्य निधी वाटायचा आहे का? टाक त्याला नावेले. राखीव निधी वाटायचा आहे? त्यालाही नावेले टाक. नफा तोटा वाटायचा आहे? हा नफा असते, ठीक आहे. हा नफा असेल तुमचावाला. ताळेबंदाच्या जे काही देयता बाजूला दिलेला असते तर तो नफा असते तुमचावाला, ठीक आहे. म्हणून तोट वाटायचा आहे का? त्याला पण नावेला टाक. आणि हे सगळं आपल्याला नावे केलं पण हे द्यायचं कोणाला आहे? स्वतःला प्रश्न विचारा, उत्तर मिळून जाईल. सर्व भागीदारांच्या भांडवल किंवा चालू जर खाते सांगितलं असेल तर चालू खात्याला. आय होप तुम्हाला ही नोंद चांगल्या पद्धतीने लक्षात आली असेल मित्र, ठीक आहे. चला मग व्हिडिओला लाईक करत चला, ठीक आहे. नुसते तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक करायला नाही पाहत, तर राजू थोडंसं लाईक करत चला, म्हणजे काय होते इकडलं मोटिवेशन वाढते. ओके, समोर बघा आता कंडिशन नंबर दुसरी. आता आपण काय केलं की नफा विपा असेल तर असं होते, पण आता याच्या उलट पण काम राहू शकते ना. तर बघा, निवृत्तीच्या वेळी ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला संचित तोटा दिसत असेल, संचित तोटा दिसत असेल तर तो सर्व भागीदारांच्या भांडवल खात्याला त्यांच्या जुन्या प्रमाणात काय केलं जाते? नावे केले जाते. एवढं नसून समजलं तर सरळ शब्दामध्ये आपल्याला काय करायचं दिसत आहे? तोटा आहे बा, आणि त्या तोट्याची सुद्धा काय करायची? आपल्याला वाटणी करायची आहे. नफा असल्यावर तुम्ही वाटणार, मग तोटा झाल्यावर वाटणार नाही का? हा, दॅट इज नॉट फेअर. तुम्हाला काही असो, नफा असो की तोटा असो, दोघांची वाटणी करावी लागेल, ठीक आहे. मग लक्षात घ्या, आता तुम्ही याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. नफा होता तेव्हा तुम्हाला फायदा झाला होता, फायदा झाला होता म्हणून तुम्ही अगोदरच्या नोंदीमध्ये जे काही भागीदाराचं जे काही भांडवल होतं ते जमा केलं होतं. आता इथं नुकसान होते ना, तोटा म्हणजे नुकसान होत असते, बरोबर आहे. मग नुकसानीच्या टाईमला हे भागीदाराचं खातं काय केलं जाईल? नावे केलं जाईल. काय केलं जाईल? नावे केलं जाईल. म्हणून तुम्ही याच्यात बघू शकता सर्व भागीदारांचं भांडवल किंवा चालू खाते काय केलं आहे? नावे केलेलं आहे, ठीक आहे. मग ज्या गोष्टीची तुम्ही वाटणी करत आहे त्याला जमा करून टाका. इथं आपण तोट्याची वाटणी करत आहोत, हा तोटा आहे तुमचावाला. बघा थोडं लिहितानीत प्रॉब्लेम होईल. बघा तोटा काय आहे, हवाला हा तुमचा तोटा आहे. मग तोटा आहे तर मग याला जमा करावं लागेल, म्हणून नफा तोटा खाते जमा. आणि हा कोण्या बाजूला दिसून तुम्हाला ओळखायचं कसं हा तोटा आहे? म्हणून तुम्हाला संपत्ती बाजूला दिसेल. काय नाव दिसेल संपत्ती बाजूला? नफा तोटा खाते असं आहे, म्हणजे तो काय आपल्याला तोटा आहे. हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे? बघा, नफा तोटा खाते हे नाव देताले आहे की संपत्तीला आहे हे विचारात पहिले घ्यायला लागेल. देताले आहे सर तो आमचा नफा आहे, आणि संपत्तीला आहे सर तो आमचा तोटा आहे. मग नफा झाला तर भागीदाराला फायदा होते, आणि तोटा झाला तर भागीदाराला नुकसान होते. यासुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. टिपा काय लिहायचं आहे? सेम टिपावरच्या सारखा, फक्त शब्द तोटा ॲड होईल त्याच्यात. संचित तोटा सर्व भागीदारांना त्यांच्या भांडवलावर किंवा चालू खात्यात नावे टाकल्याबद्दल किंवा वाटून दिल्याबद्दल विषय संपला. टिपा आपल्या मनाने लिहायचं असते, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सुद्धा चांगलं लक्षात आलं असेल. समोरचा पॉईंट,
समोरचा पॉइंट बिलकुल अगोदरच्या चॅप्टर सारखाच आहे, स्टार केलेला आहे, त्याला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बघा एक लाईन पटापट वाचून घेतो. संपत्तीचे पुनर्मूल्यांकन आणि देयताची पुनर्निश्चिती, म्हणजे सरळ शब्दामध्ये काय होत आहे, अगोदर जसं होत होतं ना संपत्तीत वाढ घट आणि देयतेत वाढ घट, सेम इथं होत आहे. ठीक आहे, बघा जेव्हा भागीदार व्यवसायातून निवृत्त होतो तेव्हा संपत्तीच्या वाढीव मूल्यात किंवा देयतेच्या कमी झालेल्या मूल्यात त्याला हिस्सा प्राप्त करण्याचा अधिकार मिळतो. बरोबर आहे ना, तो व्यक्ती आतापर्यंत होता, त्यानं काम केले आतापर्यंत, तो आता चालला म्हणून का तुम्ही काय त्याच्या वाढीत न दिलेल्या झालेल्या घटमध्ये दिले काही म्हणजे हिस्सा देणारच नाही का. तर इथं याला असं म्हणायचं आहे की जे काही संपत्तीत फायदा होईल किंवा देयतेमध्ये काही म्हणजे कमी जास्तपणा होईल तर या सगळ्याचा जे काही अधिकार आहे तो त्या जुन्याले म्हणजे सॉरी जो काही निवृत्त होता त्याला मिळतेच. ठीक आहे, समोर बघा, तो कुठल्याही संपत्तीच्या कमी झालेल्या मूल्यात किंवा देयतेच्या वाढीव मूल्यात हिस्सा प्राप्त करण्यास काय असतो, पात्र असतो. ठीक आहे, याचा परिणाम दर्शवण्यासाठी आपल्याला काय करायला लागते, पुनर्मूल्यांकन खाते ज्याचं दुसरं नाव आहे नफा तोटा समायोजन खाते तयार करण्यात येते. तर हे आपण आतापर्यंत हेच करत होतो. ठीक आहे, ओके, समोर या खात्याच्या नावे बाजूला संपत्तीच्या मूल्यात झालेली घट आणि देयतेत झालेले मूल्य जे काही वाढलेले मूल्य असते ते दाखवले जाते. सरळ शब्दामध्ये संपत्तीत घट झाली तर आपलं नुकसान होते आणि देयता जर वाढली तरी नुकसान होते. सरळ शब्दामध्ये तुम्हाला माहिती आहे अगोदर की नुकसानीच्या सर्व पद्धतीच्या पुनर्मूल्यांकनाच्या नावे लिहिले जाते आणि याच्या उलट म्हणजे जेवढे काही फायदे आहे कोणते, संपत्तीला काय होते की संपत्तीत जर वाढ झाली तर आपल्याला काय होते, फायदा होते. तसंच देयतात घट झाली, 10,000 लोकांना लिहून द्यायचे होते पण आता 8 लिहून द्यायचे आहे म्हणजे तुम्हाला काय होत आहे, 2,000 फायदाच होऊन राहिला. तर फायदा झालं तर पुनर्मूल्यांकनाच्या काय करायचं आहे, जमा साईडला दाखवायचं आहे. सिम्पल आहे, नुकसानीचं नाव आहे आणि फायद्याचं जमा, सिम्पल नियम आहे याच्यासाठी मित्र. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचा पॉईंट बघा. काही लोक विचार करत असून या व्हिडिओमध्ये कितीक पॉईंट आहे का बाप्पा, मित्र तुमच्या हिताचा व्हिडिओ आहे, अगदी तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला उदाहरण सोडवताना मजा येईल की अरे हे तर सगळं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, प्रत्येक कन्सेप्ट याच्यातली तुमच्या कामाची राहणार आहे. मग गणित तुम्हाला बोर्डाने कशाही पद्धतीचं तयार करू, अगदी हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा येणार आहे. ठीक आहे, तर बघून घ्या. समोर बघा, निवृत्त भागीदाराची निवृत्तीच्या तारखेपर्यंतच्या लाभातील हिश्श्याची निश्चिती. आता ह्या पॉईंट काय असते तर बघा, बरेच युट्यूबर तुम्हाला जे काही व्हिडिओ मिळत असेल लोकांचे तर त्याच्यावर हा पॉईंट कदाचित घेत नाही, पण मी हा पॉईंट तुम्हाला सांगत आहे, थोडंसं लक्षात घ्या. काही गणितं अशी सुद्धा तयार होऊ शकतात ज्यामध्ये भागीदार कुठल्या तरी मधातल्या तारखेला निवृत्त होते. मधातली तारीख म्हणजे सर नेमकं काय, आपलं एक आर्थिक वर्ष असते, आपलं आर्थिक वर्ष असते जसं एप्रिलपासून मार्चपर्यंत आर्थिक वर्ष आपण मान्यात घेतो. आणि समजा जरुरी आहे का की प्रत्येक आर्थिक वर्षाला शेवटीच भागीदार निवृत्त झाला पाहिजे असं काही जरुरी नाही. भागीदार हा निवृत्त त्याच्या इच्छेनं होऊ शकते, बरोबर आहे, कारण तुम्हाला कारण खूप सारे माहीत आहे. तर जर भागीदार कुठे मधातल्या जर वगैरे तारखेला जर निवृत्त झाला तशा वेळेस काय ट्रीटमेंट केलं पाहिजे याच्यामध्ये म्हणजे ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, बघा, जर भागीदार खाते बंद होण्याची तारीख सोडून, खाते बंद होण्याची तारीख म्हणजे जसं आपण 31 मार्च म्हणतो तर त्या तारखेला सोडून अन्य कोणत्याही तारखेला निवृत्त होत असेल तर त्याला लाभात निवृत्तीच्या तारखेपर्यंतचा हिस्सा घेण्याचा काय आहे, अधिकार आहे. म्हणजे तो जोपर्यंत आहे तिथपर्यंत त्याला काय मिळेल, लाभ मिळेल संस्थेचा. ठीक आहे, तर समोर बघा, त्याला मिळणारा हिस्सा मागील वर्षाच्या नफ्याच्या किंवा नफ्याच्या आधारे काढतात. सरळ शब्दामध्ये मागच्या वर्षाचा काय करायचं, आपल्याला नफ्याचा आधार याच्यामध्ये घ्यायचा आहे. तसेच संस्थेच्या त्या वर्षाच्या संबंधित कालावधीतील नफ्याची गणना करून जो काही त्याचा कालावधी असेल तो निवृत्त होण्यापर्यंत जो काही कालावधी असेल त्याचा आधार घेऊन विचार करून काय केलं जाते की निवृत्ती भागीदाराचा जो काही हिस्सा आहे त्याची निश्चिती केली जाते. ठीक आहे, आणि याच्यात एक ब्रॅकेटमध्ये सांगितलं की अर्थात जेव्हा ताळेबंदाची तारीख आणि भागीदाराची निवृत्तीची तारीख ही कशी असते, भिन्न असते, वेगवेगळी असते. ठीक आहे, ताळेबंदात सांगितलं 31 मार्च आणि हा निवृत्त होता 1 ऑक्टोबरला, भिन्न तारीख आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, अशा कंडिशनमध्ये काही अट बघा, नफा किंवा तोटा स्थानांतरित करण्यासाठी संस्थेच्या पुस्तकात खालीलप्रमाणे नोंदी केल्या जातात. तर बघा कसं, सॉरी, निवृत्त भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला नफा स्थानांतरित केल्यास, म्हणजे सरळ शब्दामध्ये संस्थेला काय होत आहे, संस्थेचा काय होत आहे, नफा होत होता आणि नफा होत असताना आता काय झालं की तो आपल्याला काय करायचा आहे, एक प्रकारचं त्याला स्थानांतरित करायचं आहे कोणाला, जो काही निवृत्त होत आहे त्याला. मग कसं होणार, नफा तोटा निलंबित खाते, शब्द लक्षात घेजा, निलंबित खाते, नफा तोटा निलंबित खाते नावे होईल आणि जो काही भागीदार आहे त्याचं भांडवल असेल भांडवल, चालू असेल चालू खाते जमा केले जाईल. याच्यामध्ये तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे निलंबित, नफा तोटा निलंबित, हे कधी करायचं आहे, जेव्हा कधी मधातल्या तारखेले तो सोडून जात आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. खूप कमी गंत याच्यावर तुम्हाला बोर्डामध्ये विचारण्यात येतात पण चान्सेस नाकारता येत नाही. ठीक आहे, म्हणून हा पॉईंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
आता हा झाला नफा, नफा स्थानांतरित केला, आता तोटा स्थानांतरित करायचा आहे. तर तोटा स्थानांतरित करणे म्हणजे काय करणे, सेम भागी तोटा झाला म्हणजे भागीदाराचं जे काही भांडवल आहे ते नावे केलं जाईल आणि जे काही नफा तोटा निलंबित आहे ते काय केलं जाईल, जमा केलं जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही नोंद आहे. आय रिपीट अगेन, बघा समजून घ्या, नफा झाला तर भागीदाराचं जे काही भांडवल आहे ते जमा केलं जाते, हे अगोदरही होतं ना आताही आहे, फक्त नावे काय करण्यात येत आहे, नफा तोटा निलंबित करण्यात येत आहे. तोटा झाल्यावर काय होते, भागीदाराला नुकसान होते म्हणून त्याचं खातं नावे करण्यात येते. आणि शेवटी हा तोटा मग कुठं आपल्याला स्थानांतरित करण्याचं करायचं आहे, तर नफा तोटा निलंबित खात्याला. ठीक आहे, कारण हा व्यक्ती काय करत आहे, मधातूनच कुठून तरी सोडून चालला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आय होप हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता समोरचे काही पॉईंट. जसं प्रवेशामध्ये तुम्ही पाहिलं होतं की कधी एखादी समायोजना राहत होती की बाबा भागीदारांना त्यांना रोख देऊन त्यांचे खाते म्हणजे भांडवल खाते समायोजित करण्यात यावे असे वगैरे तुम्हाला शेवटी एक समायोजना पाहायला मिळत होती. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही सगळं काही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करत होते, समायोजित भांडवल वगैरे काढत होते. आणि मग समायोजित भांडवल काढल्यानंतर भागीदाराचं जे काही भांडवल खाते तुम्ही तयार करत होते त्याच्यावर आणखी शिल्लक येत होती, त्याला तुम्ही मग रोख खाते नाव देत होते, कधी कधी कर्ज खाते नाव द्यायला म्हणजे आपल्याला उदाहरणात सांगत होतं, कधी कधी चालू खाते नाव द्यायला सांगत होतं, कधी कधी बँक खाते असे दोन चार रंगाचे नावं द्यायला सांगत होते. अगदी तशीच अट तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, आय नो हा व्हिडिओ थोडासा थेरॉटिकल आहे आणि थेरॉटिकल असून सुद्धा हा व्हिडिओ मोठा होत आहे, पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही चांगल्या प्रकारचं मटेरियल मिळत आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा. तर बघा आता निवृत्त भागीदाराला द्यायची जी काही राशी आहे तर ते काही कंडिशननुसार देण्यात येते. तर बघा सगळ्यात पहिली कंडिशन काय म्हटलेली आहे, एक रकमी रकमेने निवृत्त भागीदाराला द्यायची राशी एकाच वेळी दिली जाते तेव्हा, म्हणजे सरळ शब्दामध्ये भाऊ हे पैसे घेऊन तू आता संस्थेला सोडून जा, या शब्दात इथे बोलणं चालू आहे. तर मग काय होईल, आपल्यापासून संस्थेपासून पैसा गेला म्हणून रोख किंवा बँक खाते जमा केलं जाईल. ठीक आहे, आणि हा पैसा कोणाला चालला, हा निवृत्त भागीदाराला चालला म्हणून निवृत्त भागीदाराचं भांडवल खाते नावे केलं जाईल. बघा समजून सांगताना मी पहिल्यांदा जमा साईड बोललो आणि नावे साईड नंतर बोललो, समजून सांगायच्या उद्देशाने मला असं बोलायचं आहे. संस्था आपण असं इमॅजिन करा दोन मिनिटासाठी, मग आपल्या संस्थेकडून पैसा चालला, मग पैसा गेला, जाणारे जमा होते म्हणून रोख किंवा बँक खाते जमा. आणि कोणाला देत आहोत स्वतःला प्रश्न विचारा, निवृत्त भागीदार, निवृत्त भागीदाराला आपण पैसे देत आहोत म्हणून निवृत्त भागीदाराचं भांडवल खाते नावे केल्या जाईल. मग याचं जे काही टिपा आहे तर काय देण्यात येईल, निवृत्त भागीदाराला अंतिम शोधन केल्याबद्दल. ठीक आहे, कंडिशन ही सुद्धा राहू शकते तुम्हाला की भागीदाराला एका दमान पैसे द्या आणि मोकळ करा. त्यानंतर कंडिशन दुसरी बघा, हप्त्याने, हप्ता तुम्हाला समजते इन्स्टॉलमेंट ज्याला आपण म्हणतो, हप्ता थोडं थोडं हप्त्याने जर द्यायचं असेल तर काय बघा, निवृत्त भागीदाराला द्यायची राशी हप्त्याने शोधन केल्यास शिल्लक राशी भागीदारांच्या कर्ज खात्याला स्थानांतरित केली जाते. काय केली जाते, कर्ज खात्याला स्थानांतरित केली जाते. तर आता याचं बघा काय नोंद यायला पाहिजे, जे काही आपण देत आहोत हे कोणाला देता, निवृत्त भागीदाराला, म्हणून निवृत्त भागीदाराचं भांडवल खाते नावे आणि अगोदर पैसा होता, रोख होता, बँक होता, आता कर्जाच्या हिशोबाने करत आहे, हप्त्याने करायचं आहे, कर्जाच्या हिशोबाने करायचं आहे म्हणून निवृत्त भागीदाराचं जे काही कर्ज खाते आहे ते काय केलं जाईल, जमा केलं जाईल. दोन नोंदीतला तुम्ही फरक समजून घ्या, लक्षात येऊन जाईल. परत एकदा सांगत आहो की याच्यामध्ये आपण अट कोणती पाहत आहो, जे काही हप्त्याने आपण पैसे देत आहोत ते कर्जाच्या हिशोबाने देत आहो. ठीक आहे, कसे देत आहो, कर्जाच्या हिशोबाने देत आहो, अगोदर डायरेक्ट लमसम काम केलं होतं, पैसे देऊन मोकळं केलं होतं, पण इथं आपण त्याला कर्जाच्या हिशोबाने देत आहो म्हणून निवृत्त भागीदाराचं खातं नावे होत आहे आणि त्याचं जे काही कर्ज खाते आहे आपल्या संस्थेवर त्याचं कर्ज आहे कारण तो निवृत्त होत आहे, त्याला पैसे आपण हप्त्याने देऊन राहिलो म्हणून निवृत्त भागीदाराचं कर्ज खाते जमा केलं जाईल. टिपा काय राहील की जे काही द्यायची राशी होती ते कर्ज खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, किंवा असे लिहू शकता की निवृत्त भागीदाराला कर्जाचा हप्ता दिल्याबद्दल. ओके, त्यानंतर कंडिशन त्याच्यामधली दुसऱ्या पॉईंटमधली ब कंडिशन बघा, जे काही कर्ज होतं त्या कर्जावर व्याजाची राशी आता देय झाली, संस्थेला व्याज द्यायचं आहे, कोणाला, निवृत्त भागीदाराला, मग संस्थेला व्याज द्यायचं आहे तर व्याज हा संस्थेसाठी खर्च आहे म्हणून व्याज खाते नावे होऊन जाईल. काय होऊन जाईल, व्याज नाही, बघा एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल किंवा एखाद्याला कर्जाचे पैसे द्यायचे असेल तर तो जर व्याज लावते तर आपल्याला नुकसान होते, खर्च होते म्हणून व्याज खाते नावे. आणि ज्याला द्यायचं आहे, कोणाला, निवृत्त भागीदाराला द्यायचं आहे, त्याच्या कर्जावर द्यायचं आहे म्हणून त्याचं निवृत्त भागीदाराचं कर्ज खाते जमा केलं जाईल. ठीक आहे, टिपा हप्त्यावरील व्याज देय झाल्याबद्दल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ह्या दोन कंडिशन समजल्या असेल. त्यानंतर समोरच्या कंडिशन समजून घ्या, आता व्याजाची राशी रोख दिल्याबद्दल. ठीक आहे, जे काही व्याज होतं ते व्याजाची राशी रोख दिल्याबद्दल, किंवा असं याच्यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता व्याज प्लस जे काही कर्ज होतं ते आता त्याला देऊन द्यायचं आहे, तर काय होणार बघा, निवृत्त भागीदाराचं कर्ज खाते नावे आणि रोख किंवा बँक खाते. यामध्ये मी काय बोललो लक्षात घ्या, जे काही कर्जाचे पैसे होते प्लस जे काही व्याजाचे होते त्या दोघांचे आता आपण काय करत आहोत, दोघांचं मिळून पैसे जर देत असेल तर तुम्ही त्याचं जे काही कर्ज खाते आहे निवृत्त भागीदाराचं ते नावे केलं जाईल आणि रोख किंवा बँक जमा केलं जाईल.
याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता कर्जाची आणि व्याजाची राशी रोख दिल्याबद्दल, ठीक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर तिसरा, जर निवृत्त भागीदाराला द्यायची पूर्ण राशी कर्ज खात्याला स्थानांतरित करायची असेल तर, पूर्ण राशी म्हणजे हप्ता नाही याच्यामध्ये, लक्षात घ्या हप्ता नाही, अगोदरची कंडिशन हप्त्याची होती आता पूर्णच्या पूर्ण, तर पुन्हा नोंद काय होणार बघा, निवृत्त भागीदाराचं भांडवल खाते नावे केल्या जाईल आणि त्याचं जे काही कर्ज खाते आहे ते जमा केलं जाईल, ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो की पूर्णच्या पूर्ण राशी आपल्याला काय करायची आहे, त्या भागीदाराला काय करायचे म्हणजे देऊन द्यायचे आहे, कर्जाच्या स्वरूपात द्यायची आहे, म्हणून निवृत्त भागीदाराचं भांडवल नावे आणि निवृत्त भागीदाराचं कर्ज खाते जमा, देय पूर्ण राशी कर्ज खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. चौथा पॉईंट लक्षात घ्या की निवृत्त भागीदाराला द्यायच्या पूर्ण राशीपैकी काही राशी रोख आणि काही राशी कर्ज खात्याला द्यायची आहे. कंडिशन समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रो. जर तुम्हाला प्रश्नातल्या कंडिशनच लक्षात नाही आल्या तर कदाचित नोंदीसुद्धा तुम्हाला येणार नाही, म्हणून कंडिशन लक्षात घ्या की याच्यात काय होत आहे, काही राशी रोख द्यायची आहे म्हणजे काही पैसा आपल्या जाऊन चालला आणि काही आपण तो पैसा कर्जाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करत आहोत, देण्याचं ठरवत आहोत. मग काय होणार, हे सगळं देणार कोणाला आहे, निवृत्त भागीदार आले म्हणून त्याचं जे काही भांडवल खाते आहे काय करायचं आहे, त्याचं जे काही भांडवल खाते आहे ते नावे करण्यात येईल आणि आपण मग काय करतो, काही पैसे रोख देत आहोत म्हणजे रोख किंवा बँक जमा होईल आणि काही कर्जात टाकत आहोत म्हणून त्याचं जे काही कर्ज खाते आहे, कोणाचं निवृत्त भागीदाराचं कर्ज खाते आहे ते जमा करण्यात येईल, अशी ही नोंद होती. टीप बघा, पूर्ण देय राशीपैकी काही राशी रोख आणि काही राशी कर्ज खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, तर ही सुद्धा नोंद तुम्हाला लक्षात आली असेल. या सर्व नोंदीला तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, समजून पाठ करायचा आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असं मी गृहीत पकडतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा, ठीक आहे मित्रांनो. तर चला हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. सगळ्यांना टाटा आणि बाय बाय.